नमस्कार मंडळी, आज पौष्टिक आणि सिम्पल रेसिपी आहे, सगळ्यांना जमणारी आहे. चला तर मग काय करायचं आहे, मस्तपैकी मी मेथीची भाजी छान अशी धुवून आणि निवडून घेतलेली आहे. तिला मी अशी मधून मधून कट करणार आहे, तिला पूर्णपणे बारीक कट करायचं आहे. तुम्ही जेव्हा नीट करता तेव्हा ती मोठी मोठी असते. मी नेहमी काय करते, पटपटपट होण्यासाठी मी काय मोठी मोठी मी मेथीची भाजी नीट करून घेत असते, त्यामुळे मला भाजी ही नेहमी कट करावी लागते आणि ती बारीक मी कट करून याच्यासाठी घेते की ते परत चिकटून सेपरेट होत नाही, एकात एक गुंत जातात मोठे असल्यामुळे. आणि मी ते बारीक केलेली कट केलेली मी मेथी आहे ती साईडला एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे, बघू शकता इथे. आणि तुम्हाला हवे तितकी तुम्ही बारीक करू शकता इथे. शक्यतो बारीकच असलेली भाजी खूप छान टेस्टला पण लागते आणि आपल्याला घास घेताना पण सोपं पडतं. त्यानंतर मी काय केलेलं आहे, नेहमीचा आपला पाट्यावर वंटा म्हणजे खालचं कटिंग पॅड आणि वरून एक लाटणं घ्यायचं आणि त्यामध्ये ते बघा थोडंसं लसणाच्या 8-9 मी पाकळ्या टाकलेलं आहे, थोडंसं मी जिरं घातलेलं आहे आणि वरून प्रेस करत 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 त्याची पेस्ट बनवणार आहे. सगळ्यात सोपं सिम्पल आपलं कमी वजनाचं आहे हे आपलं पाटावर वंटा आहे, इथे मोठं घ्यायची काही आपल्याला गरज नाही आणि त्याच्यात पेस्ट पण खूप छान पद्धतीनं होते, बघू शकता इथे. आणि मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की सिम्पल गोष्टी आणि घेत जावा, कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये यूज करायचं आहे आपल्याला इथे. आता पाटावर वंटा जर मी वापरला असता तर ते खूप वजं झालं असतं, किचन कट्ट्यावर ठेवा उतरा हे अवघड काम आहे, हे सिम्पल होतं. आणि लसूण जास्त बारीक करायचं नाही, अगदी थोडासा थोडासा पूर्णपणे बारीक करून घ्यायचा नाही, मोठं मोठं बारीक करायचं आहे. मस्तपैकी तवा घेतलेला आहे, चपात्या करून झालेला तवा आहे हा, त्यामध्ये मी थोडंसं अर्धा पळी तेल घातलेलं, म्हणजे साधारण 2 चमचे मी तेलाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये लसूण जिरं टाकलेलं आहे मी बारीक केलेलं मगाशी, ते लगेच भाजतं, पटकन भाजतं, वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही कमी गॅस जरी केला तरी चालेल. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर मोठ्या गॅसवर तुम्ही करायला हरकत नाही. आणि आपलं लसूण आणि जिरं बऱ्यापैकी भाजलेलं आहे इथे. त्यानंतर आपण काय करणार आहे, यामध्ये आपली जी बारीक केलेली भाजी आहे ना ती तव्यामध्ये टाकलेली आहे, बघू शकता इथे मी सगळी भाजी इथे टाकलेली आहे. आणि अगदी हळूवारपणे उलटण्यानं पलटून घ्यायचं आहे, नाहीतर काय होईल, सगळी भाजी खाली विस्कटली जाईल आणि खाली पडून जाईल. त्यामुळे हळूवारपणे करायचं आहे, कारण सगळ्यांच्यावर चुका होत असतात, मी पण कधी कधी फास्टमध्ये करताना नेहमी चुकत असते, त्यामुळे तुम्ही हळूवारपणे ही भाजी हलवून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही भाजी जर झाकून शिजवली तर तुमच्या भाजीला पाणी सुटणार, त्याचा गिचका होणार आहे, चिक्कल झाल्यासारखं होणार आहे. त्याच्याऐवजी भाजी उघडी ठेवून भाजण्याची आहे कमी गॅसवर छान अशी. त्यानंतर मी काय केलं, एक कूट आहे, मीठ सगळीकडं लागत नाही म्हणून काय केलेलं आहे, 2 चमचे मी कूट घेतलेलं आहे, त्यामध्येच मी मीठ घातलेलं आहे जेणेकरून सगळीकडं लागण्यासाठी. तुम्ही बघा भाजी करताना नेहमी तुमचं मीठ एका साईडला येतं आणि भाजी एका साईडची खरट लागते आणि एका साईडची भाजी, अजिबात त्यात मीठ नसतं असं होतं ना, म्हणून ही ट्रिक आहे. कुटामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि ते एकजीव करून पुन्हा भाजीमध्ये घातलेलं आहे, यानं काय होणार आहे, मीठ सगळीकडे व्यवस्थित त्या कुटासोबत जाणार आहे आणि भाजी कुठेही आपली खरट लागणार नाही किंवा एका ठिकाणी जास्त लागणार नाही. आणि अगदी छान खूप वेळ भाजल्यानंतर अगदी 1/2 मिनिटच त्या भाजीला झाकून ठेवायचं आहे. जास्त जर भाजी टाकून ठेवली तर त्याला पाणी सुटून ते गिचका होतं, बघा इथे पाणी सुटलेलं नाही, अगदी थोडंसं मी कुट थोडंसं ओलं होण्यापुरतं मी जे 1/2 मिनिट मी ते झाकून ठेवलं आहे आणि पटकन मी काढलेलं आहे. चला आपली भाजी तयार झालेली आहे, मस्तपैकी अशी चपातीसोबत भाजी खायची किंवा भाकरीसोबत अजि अप्रतिम लागते. आणि झटपट तुम्ही डब्याला देऊ शकता मेथीची भाजी आणि चपाती, लहान मुलांच्या डब्याला दिली तरी चालेल, मोठ्यांच्या डब्याला दिली तरी चालेल. बघा आपली भाजी आणि चपाती तयार आहे, कमेंट करून नक्की सांगा झटपट अशी भाजी कशी वाटली तुम्हाला.